पाहुयात 25 मिनिटात 50 बातम्या. बदलापूर आंदोलन प्रकरणी 28 जणांना अटक करण्यात आली आहे. 300 पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वे ऍक्ट दंगल माजवणं, सरकारी मालमत्तेचं नुकसान, गुन्हेगारी कट रचणं असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बदलापूर शहरात रात्री 12 वाजल्यापासून इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. व्हायरल मेसेजमुळे पुन्हा आंदोलन भडकू नये याकरिता इंटरनेट सेवा बंद केली आहे. बदलापुरातील रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे. नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यात अवघ्या 4.5 वर्षांच्या चिमुकलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. चिमुकली घरासमोर खेळत असताना वावी या गावात राहणाऱ्या नराधमानंच हे अपहरण केलं. दरम्यान या प्रकरणी संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे तर मुलीची सुखरूप सुटका केली आहे. अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यात एक संतापजनक प्रकार समोर आलाय. तालुक्यातल्या काझीखेड इथं जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेत एका शिक्षकानं अश्लील व्हिडिओ दाखवत 6 विद्यार्थिनींचा छळ केल्याची घटना घडली आहे. या प्रकारानं जिल्हाभरामध्ये संताप व्यक्त केला जातोय. आरोपी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. चांदवडच्या नांदुरटेक गावामध्ये 2 शाळकरी विद्यार्थिनी काल सकाळी 11 वाजल्यापासून बेपत्ता आहेत. त्यातील एकीचं वय 11 तर दुसरीचं वय 14 आहे. शाळेत जातो असं सांगून चिमुकल्या संध्याकाळी घरी न आल्यामुळे पालकांनी शोधाशोध केली. मात्र दोघीही मिळत नसल्यानं पालकांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पुण्यात गेल्या 8 महिन्यांमध्ये तब्बल 112 अल्पवयीन मुली लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरल्यात. 90% घटनांमध्ये आरोपी परिचित असल्याची माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील ओवर गावामध्ये पुन्हा सामाजिक तेढ निर्माण झाली आहे. तरुणाच्या छळाला कंटाळून एका तरुणीनं आत्महत्या केली होती. पीडितेच्या अस्थिविसर्जनाच्या दिवशी आरोपीच्या भावाकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपीच्या भावानं तरुणीच्या घरासमोर गोळ्या झाडून तलवार काढून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. पुणे जिल्हा परिषद माजी सभापती मंगलदास बांदल यांना शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहाराप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांना आज दुपारी मुंबई कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे. बांदल यांच्या निवासस्थानी 5 कोटी 60 लाख रुपयांची रोख रक्कम आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. कमळ सोडून समरजित घाटगे तुतारी हाती घेणार आहेत. समरजित घाटगे यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित झालाय. 3 सप्टेंबर रोजी कागलमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा आज रत्नागिरीत पार पडणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार आहेत. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी रत्नागिरी शहरातील चौकाचौकात तसंच रस्त्याच्या मध्यभागी बॅनर लावण्यात आले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेणार असून पक्ष विस्तार आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज बैठक होणार आहे. उभाटा पक्ष मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी करणार असल्याची शक्यता आहे. राज्यातील राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार भाजपकडून रायगडच्या धैर्यशील पाटलांना तर अजित पवार गटांच्या निधील पाटलांना राज्यसभेवरती पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महायुतीकडून या दोन्ही जागा बिनविरोध करण्याचा निर्णय असणार आहे. नागपुरातील काही पोलीस कर्मचाऱ्यांचा वर्दी घालून डान्स करणं त्यांना चांगलंच भावलंय. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये छोरा गंगा किनारेवाला या गाण्यावर 4 पोलीस थिरकले. दरम्यान ड्युटीवर असताना गणवेशात असूनही नियमांचं उल्लंघन केल्यानं 4 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. नालासोपारा परिसरात काल मुसळधार पावसानं हजेरी लावली त्यामुळे सकल भागामध्ये पाणी साचलं. संतोष भवन या परिसरात मुख्य रस्त्यावर पाणी साचल्यानं एक रिक्षा बुडाली. पाण्याचा अंदाज न आल्यानं रिक्षाचालक खोल खड्ड्यात अडकला. स्थानिकांना ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी मोठ्या परिश्रमानं रिक्षा आणि चालकाला बाहेर काढलंय. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरची अटकपूर्व जामीन प्रकरणी आज सुनावणी होणार आहे. चौकशी सुरू असताना अटकेची आवश्यकता नाही असं कोर्टानं सांगितलं होतं. त्यामुळे आज कोर्ट काय निर्देश देतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये 10 वर्षानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील अधिसूचना जारी करण्यात आली. यावेळी भाजपनं जी किशन रेड्डी यांच्यासह दिग्गज नेते राम माधव यांना निवडणूक प्रभारी बनवलं. त्यांच्या अनुभवांच्या जोरावर त्यांना पुन्हा जम्मू काश्मीरची जबाबदारी देण्यात आली आहे.
भारतीय रेलवे ने विविध पदांवर भरती जाहिर केली आहे। रेलवे भरती बोर्डाने 2024 साठी पॅरामेडिकल श्रेणीतील 1376 पदांसाठी भरती जाहीर केली। या भरतीची अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत। कोकण रेल्वेत मेगा भरती होणार आहे। एकूण 190 जागांसाठी नोकरीची संधी आहे। या नोकरीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार हा 6 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतो। मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजनेची रक्कम कोणत्याही थकित कर्जात समायोजित करू नका अशा सूचना राज्य शासनाने बँकांना दिल्या आहेत। ही रक्कम विशिष्ट उद्देशासाठी असून ती इतर कर्ज समायोजनासाठी वापरता येणार नसल्याचं राज्य सरकारनं स्पष्टीकरण दिलंय। मावळ्यामधील कासारसाई धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस पडत असल्यानं धरणाच्या सांडव्यावरून 720 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे। पाऊस चालू राहिल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी जास्त केला जाणार आहे, त्यामुळे नदीपात्रात कोणीही उतरू नये अशा सूचना करण्यात आल्या आहेत। नागपूरकरांना आज पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे। नवेगाव खैरी येथील 33 KV एक्सप्रेस फीडरवरील अत्यावश्यक वीज देखभालीमुळे शहरातील सुमारे 70% भागांना होणारा पाणी पुरवठा खंडित होणार आहे। मुंबई विद्यापीठ आणि अमेरिकेतील प्रसिद्ध सेंट लुईस विद्यापीठ यांच्यात झालेल्या करारानुसार मुंबई विद्यापीठात पदवीच्या शिक्षणाला सुरुवात झाली आहे। शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून दोन्ही विद्यापीठांमार्फत एमएससी केमिस्ट्री यासह पदवीसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम 2 वर्ष 2 सत्राचे शिक्षण मुंबई विद्यापीठात तर द्वितीय वर्षाच्या 2 सत्राचं शिक्षण हे सेंट लुईस कॉलेजमध्ये मिळणार आहे। जर्मनीतील बाडेन बुटनबर्ग या राज्याला महाराष्ट्रातून कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून दिलं जाणार आहे। त्यासाठी पात्र ठरणाऱ्या युवकांना राज्य शासनामार्फत मोफत जर्मन भाषा शिकवली जाणार आहे। मात्र युवकांना जर्मन भाषा शिकवण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये 5 प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत। गडचिरोली जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात विविध पिकांसह तीळ आणि सोयाबीन पिकाचंही उत्पादन घेतलं जातं। एकेकाळी धान पिकानंतर सोयाबीनचा पेरा होता, पण यंदा सोयाबीन पिकाचा पेरा 388 हेक्टरपर्यंत घटला असून त्या तुलनेमध्ये तीळ पिकाचं क्षेत्र वाढलेलं आहे। जिल्ह्यात सध्या 604 हेक्टर क्षेत्रावर तीळ पिकाची लागवड केलेली आहे। सध्या तिळाचा दर हा 12,000 रुपयांवर पोहोचलाय। पालघरमधील एसटी या जुन्या झाल्या असल्यानं त्यात सातत्यानं बिघाड होतोय, त्यासाठी 110 नवीन बस मिळाव्यात यासाठी दिलेल्या प्रस्तावाला अद्याप शासनाची मंजुरी मिळाली नाही आहे। दरम्यान लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी जुन्या बस दिल्या जात असल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत। नाहूरमध्ये पक्षी संग्रहालय उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, त्यामुळे आगामी काळात या परिसरात विदेशी पक्ष्यांचा किलबिलाट कानावर पडेल। नाहूरमधील मौजे नाहूर हा भूखंड उद्यानासाठी आरक्षित होता, या जागेवर पक्षी संग्रहालय बांधण्याची मागणी होत होती। धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी विरोध दर्शवलाय। तुळजाभवानी हे एक वैभव असून त्याच्यावर स्थानिक लोकांचं अर्थकारण चालत असतं, मात्र स्थानिक लोकांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होत असेल तर त्या विकास आराखड्याला माझा विरोध आहे असं मत ओमराजेंनी म्हटलेलं आहे। शेतकऱ्यांचं सीबील न पाहता पीक कर्ज देण्याच्या मागणीसाठी धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलंय। उद्धव ठाकरे गटाचे आमदार कैलाश पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देत केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करा अशी मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे। गोंदियात वन्य प्राण्यांच्या शिकारीचा बेत फसला, शेतात तारांचे फासे लावून वन्य प्राण्यांचा शिकार करण्याचा बेत असलेल्या एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलंय। त्याच्याकडून शिकारीसाठी वापरले जाणारे तारांचे फासे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलंय। कोल्हापुरात भर दिवसा व्यावसायिकाच्या कार्यालयात घुसून कर्मचाऱ्यांना पिस्तूल आणि साखूचा धाक दाखवत चौघांची लुटमार केली, या चौघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय। आरोपीकडून पोलिसांनी 32 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे।